हाँ नमस्ते, मैं माझं नाव मुकुंद लक्ष्मण बक्षी, मी हायस्कूलमध्ये शिक्षक होतो आणि मी BSc बी एड आहे. आणि एकदा मी एका डॉक्टरकडे गेलो, त्या ठिकाणी गेल्यानंतर माझं थोडं क्लोरोस्टेरॉल वाढलं, थोडं BP वाढलं, थोडं तर ते म्हणले की तुम्ही इनॲक्टिव्हिटी ऑफ द बॉडी आहे. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं इनॲक्टिव्हिटी बॉडी म्हणजे काय. तर मला मोठी गंमत वाटली की मी खूप कामं करत होतो, नेहमी फिरायचा स्कूटरवर इकडे तिकडे आणि सगळं काही करायचा, पण डॉक्टर म्हणतो इनॲक्टिव्ह म्हणजे कुठं इनॲक्टिव्ह आहे. तर म्हणे तुम्ही फिजिकली इनॲक्टिव्ह आहे, तुम्ही योग्य प्रकारे शरीराची तुमची हालचाल होत नाही. आणि जेव्हा मी माझ्या शरीराकडे बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा पोटाचा घेर 40 इंच आहे आणि संपूर्ण बल्किनेस थोडासा आलेला आहे. आणि ज्या वेळेचा CT स्कॅन केला आणि बघितलं तर त्या पोटामध्ये खूप फॅट्स जमा झालेले होते, हां, आणि घेर खूप वाढलेला दिसला. मी स्वतःच विचार करतो, मला कोणी डॉक्टरनी म्हणलं नाही की तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका काही नाही. मी खूप विचार केला, एक दोन पुस्तकं वाचली, थोडा सल्ला घेतला डॉक्टरचा आणि मी निर्णय घेतला की मला हे हा पोटाचा जो घेर आहे हा कमी केला पाहिजे, कारण हाच आहे इनॲक्टिव्हिटीचा कारणीभूत आहे. आणि त्यानंतर मी मला फक्त डॉक्टरनी स्पष्ट सांगितलं होतं की 40 मिनिट तुम्ही दररोज चाला, धीमे गतीचे थोडासा जादा चाला, आणि 40 मिनटं चाला आणि हळूहळू स्पीड वाढवायची. 7 मिनिटाचा एक राऊंड घ्यायचा, 7 मिनिटचा एक राऊंड असं 35 ते 40 मिनिट चालायचं, 10 मिनिट बसायचं, हळूहळू स्पीड वाढवायची आणि हळूहळू स्पीड मग कमी कमी करत जायचं आणि बसायचं आणि श्वास आणि फिरताना कोणाशीही बोलायचं नाही अजिबात आणि श्वास घ्यायचा व्यवस्थित आणि मग शांततेने 10-15 मिनटं बसायचं आणि मग आपलं घरी जा कुठे जा. तर मी या पद्धतीने विचार केला की पशुपक्षी जे असतात, निसर्गाचा विचार माझ्या मनात आला की पशुपक्षी सकाळी उठल्याबरोबर बाहेर चारा मिळवण्यासाठी जातात आणि त्यावेळेला त्यांच्या पोटामध्ये काही अन्न वगैरे काही नसतं, काही सकाळी उठून ते चहा किंवा पाणी आपण जसं घेतो त्याप्रमाणे ते काही घेत नसतात आणि फिरत असतात. तर मी फक्त पाणी प्यायचा आणि पाणी पिल्यानंतर फिरायला निघायचा आणि तिकडून घरी आल्यानंतर माझी बायको म्हणायची नाही नाही आपण तुम्ही पोहे खा, उपमा खा, हे करा ते करा. मी म्हणलं मी हे खाणार नाही, मी एक खूप विचार केलेला आहे, मी पालेभाज्या खाईल, त्याच्यामध्ये पालक, मेथी, गाजर अशा प्रकारच्या सॅलेडमध्ये आपण जे टाकतो ते थोडं थोडं टाकलं, थोडंसं तेल, जिरेची फोडणी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी आणि थोडंसं कधी ज्वारी कधी बाजरी कधी नाचणी असे 2 चमचे ते टाकलं आणि त्याप्रमाणे 2 चमचे छोटे टीस्पून टाकून त्याप्रमाणे मी त्या ते झालेलं गरगट ज्याला आपण आंबील म्हणतो त्या आंबीलप्रमाणे ते मी खाणं चालू केलं. आणि जर त्यांनी जर माझं पोट भरलं नाही तर त्याच्यामुळे थोडेसे मुरमुरे किंवा एक जो तेलकटचा चिवडा नसतो डाईटसारखा सगळं तो थोडासा खाऊन अशा, किंवा विशेषतः आम्ही त्या ठिकाणी फळ खायचा, सफरचंद खायचा. आणि अशा प्रकारे मी 1 महिना हा प्रयोग केला. मला आश्चर्य वाटलं की माझे मित्र रस्त्याने भेटलेले म्हणले की अरे हां तुझं इतकं पोट कसं खाली गेलं, म्हणजे तू पोट कसं एरिया म्हणजे तुझं आत इतकं पोट कसं गेलं. आणि मला आश्चर्य वाटलं की माझे कपडे दिवसेंदिवस असे म्हणजे ढिले ढिले होत चाललेले आहे, फुलपॅड मला न होणारे झालेले, 40-35 पर माझं पोट आलं 35.5 वर. आणि मग मला वाटलं की आता हे सगळे अल्टर केले पाहिजे. आणि मग सगळे म्हणाले तू रोड होशील, मरशील, हे होशील, ते होशील. मी म्हटलं हे असं काय बोलतात या ठिकाणी, कारण मी अन्न जे आहे ते व्यवस्थित घेत होतो पण एका वेळा खात नव्हतो. कारण आता जसं सकाळी झालं माझा आहार झाला की मी माझ्याकडे सायकल होते, मी सायकल चालू केली, कधी कधी स्कूटर वापरायचा पण जास्त करून चालायचा सकाळ संध्याकाळ थोडं थोडं, आणि माझी ॲक्टिव्हिटी वाढली आणि एक मला हलकेपणा शरीराला आला आणि सगळं काही जे काही मला डिसीज वाटत होत्या त्या ज्या झाल्या अशा डॉक्टरांना त्या हळूहळू सगळं नॉर्मलाईज झालं आणि एक प्रकारे मला नवं चैतन्य आल्यासारखं वाटलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी बुद्धी ब्लॉक झालेली वाटत होती ती पुन्हा ओपन झालेली वाटली आणि मला निसर्गाकडे बघण्याचा माझा व्हिजन बनला. आणि कसं खूप मी फिलिंग केलं त्या ठिकाणी की मी ज्या वेळा 16-17 वर्षाचा होतो अकोल्याला त्यावेळा मी सायकलवर जायचा घरातून जठारपेठपासून अकोल्याला RLT कॉलेजपर्यंत, आणि त्यावेळा जो मला नवचैतन्य वाटत होतं ते
आता कसं वाटतंय ती सायकल चालवताना वयाच्या 65 वर्षी, आणि मला आश्चर्य वाटलं की चालताना एक नवीन नवीन आयडियाज डोक्यात येतात, प्रॉब्लेम आपोआप सुटतात, आणि आता कुठे जाय न मन तुझे चरण देखेला, काळ गेला क्षीण गेला अवघा उरलाची आनंद. आणि खरोखर हे म्हातारपण हे आपल्याला शाप नसून एक वरदान आहे. जर आपण याचा योग्य प्रकारे योग्य आहार विहार असे जर केलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतो. आणि हे शरीर आपल्याला भगवंतानी केवळ भगवत प्राप्तीसाठी दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण निसर्ग सोडून दिलेला आहे, आणि निसर्गाच्या विरुद्ध सगळे आपल्या हॅबिट्स आहेत, सवयी आहेत, आणि या सवयीमुळे सगळे प्रॉब्लेम जीवनात सुरू झालेले आहे. वास्तविकता शरीर तणावात राहण्याचं कारणच नाही, मन तणावात राहण्याचं कारणच नाही, बुद्धी देखील तणावात राहायचे कारण नाही. बुद्धीचा वापर करून मनुष्य निसर्गावर मात करतो, पण कशासाठी करतो? इंद्रिय तृप्तीसाठी करतो, आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये दुःख आणि दारिद्र्य आहे. इंद्रिय तृप्ती करणं हे जीवनाचं उद्दिष्ट नाही, तर या बुद्धीचा वापर करून निसर्गाशी हार्मोनी साधली पाहिजे, आणि त्या निसर्गाला पण फ्लरिश करायसाठी आपण मदत केली पाहिजे, आणि आपला देह मन आणि बुद्धी देखील एका उच्च प्रदेशाच्या अवस्थेत नेली पाहिजे. त्या अवस्थेला चैतन्य महाप्रभू म्हणतात उज्ज्वल उन्नत रस. नाहीतर आज आपण कनिष्ठ दर्जाचा सगळा आनंद लुटण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि त्याचे परिणाम म्हणजे भोगवाद वाढलेला आहे, आणि या भोगवादावरून मनुष्याला दुःख आणि दारिद्र्य मिळालेलं आहे. जर आपण आपलं शरीर योग्य आहार विहार असं केलं, आपल्याला कंट्रोल आहे. मला डॉक्टर कुणी बोलले नाही, पण मी विचार केला की आहार जो आहे तो आहार मी पोटभर खाणार नाही, हे पहिलं ठरवलं की मी 2 पोळी खातो आहे तर मी 1.5 पोळी खाईल, कारण त्याच्यात थोडं पाणी असलं पाहिजे, थोडी हवा असली पाहिजे, हां थोडं अन्न गेलं पाहिजे. आणि या पद्धतीने मी आहार घ्यायला लागलो, आणि मला लक्षात आलं की मी आता जो ड्रॉझीनेस मला यायचा त्या ठिकाणी जेवल्यानंतर सुस्ती यायची आणि 1 मिनिटात झोपून जावं असं वाटत होतं, ते बंद झालं माझं. आणि मला आश्चर्य वाटलं की मी आता अधिक फ्रेश राहून काम करू शकतो, आणि पुन्हा 2 तासांनी किंवा 3 तासांनी मला भूक लागते, तेवढ्या 2 बिस्किट खाल्ले तरी ते मला पूर्ण सफिशियंट होऊन जायचे, पूर्ण व्हायचे. आणि मला वाटायचं की अजून 3 तासांनी मला भूक लागायची. कधी कधी मला रात्री 12-1 वाजता मी उठलो 1:30 जेवण झाल्यावर 4 तासांनी, तर मला असं 3-3:30 तासांनी मला भूक लागायची. तर माझी बायको मला नेहमी म्हणायची अहो तुम्ही काय अर्धपोटी राहता म्हणून असं होतं, म्हणजे तुला समजत नाही, तू शांत राहा. आणि त्यावेळेला रात्री पुन्हा मी एखादी टोस्ट खाल्लं, थोडंसं 1/2 कप दूध घेतलं, हां, आणि ते जर खाल्लं तर मला पुन्हा छान प्रकारे झोप यायची. आणि रात्री झोपताना एक चांगलं आध्यात्मिक पुस्तक आपण वाचलं पाहिजे की जे आपल्याला मनाला शरीराला आरोग्यदायक होईल, चांगले विचार मनामध्ये आले पाहिजे. 1 तासाच्या अगोदर जे विचार आपल्या मनामध्ये येतात झोपेच्या अगोदर ते रात्रभर धुमसत असतात, आणि तेच आपल्याला सकाळी नवचैतन्य देत असतात. सकाळी उठल्यानंतर आपल्याला दीर्घ श्वास घेतला पाहिजे, शरीराला थोडा तणाव निर्माण केला पाहिजे, असं प्रेस करून स्ट्रेस देऊन, आणि मग पुन्हा त्याला रिलॅक्स केलं पाहिजे. आणि असलेले प्रश्न आपल्या जीवनातले आपण ओळखले पाहिजे, आणि त्या ठिकाणी आपलं मन आणि बुद्धी फिक्स केली पाहिजे, आणि ते प्रश्न सोडवायसाठी आपण मग एक यादी तयार करून प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे आपल्यावर शारीरिक मानसिक तणाव उत्पन्न होऊ शकत नाही, आणि आपण 100 वर्ष जगलो पाहिजे, पण कशासाठी? हां, केवळ खाण्यासाठी. ज्या गोष्टीची गरज नाही ते गोष्टी नियंत्रण करण्याची क्षमता केवळ मनुष्य प्राण्याकडे आहे. मनुष्य ह्युमन बॉडी इज स्पेशली गिवन, ही कशासाठी दिलेली आहे? ते केवळ भगवत प्राप्ती आणि फार उच्च प्रतीचा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी दिलेली आहे. आणि आपणही जर पशूंना जे नियंत्रण आहे ते त्यांना आपोआप निसर्गता आहे, मनुष्याला नियंत्रण नाही, पूर्ण स्वतंत्रता अशी बुद्धी आहे. आणि स्वतंत्र अशी जी बुद्धी आहे त्याची, त्या बुद्धीचा वापर त्यांनी स्वतःचा विकास करण्यासाठी त्यांनी केला पाहिजे, आणि तो विकास म्हणजेच काय? तो उच्च प्रतीचा आनंद प्राप्त करण्यासाठी केला पाहिजे. आणि म्हणून धन्यवाद, मी आज डॉक्टर जोशींचे फार आभारी आहे.